are going to learn unit number 1.6, that is phrases. All of you know that what is meant by phrase. Phrase is a group of words which has a meaning, but the meaning is not complete. विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण फ्रेज या 1.6 युनिट मध्ये काही एक्झाम्पल्सचा आज अभ्यास करणार आहोत. तुम्हाला माहिती की फ्रेज म्हणजे शब्दांचा असा समूह की ज्याला अर्थ असतो परंतु तो अर्थ पूर्ण नसतो. जेव्हा ती फ्रेज एखाद्या सेंटेन्स मध्ये येते तेव्हाच त्या फ्रेजला पूर्ण अर्थ प्राप्त होतो. आता आपण बघूया की एक्झाम मध्ये जर फ्रेजवर क्वेश्चन आला तर तो कसा सोडवायचा. त्या संदर्भात आपण दोन एक्झाम्पल्सचा आज आपण अभ्यास करणार आहोत. So, let's start with the first sentence. Read the sentence carefully. I have decided to look after our family business now. या ठिकाणी अंडरलाइन केलेला हा जो पोर्शन आहे याला आपण फ्रेज म्हणू शकतो. आणि या पोर्शन साठी किंवा या भागासाठी या फ्रेजचा जो अर्थ आहे तो खाली दिलेल्या चार ऑप्शन मध्ये दिलेला असतो. या चार ऑप्शन पैकी योग्य तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे आणि तोच तुमचा पर्याय अचूक उत्तराचा असणार आहे. हे सर करत असताना सर्वप्रथम तुम्ही ते वाक्य नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे. वाक्य कोणत्या संदर्भात आलेले आहे ते बघायचं आहे. त्यानुसारच चारही ऑप्शन नीट वाचन करून ते नीट बघून त्यांचा देखील अर्थ नीट समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच योग्य ते ऑप्शन निवडायचं आहे. नाउ आय हॅव डिसाइडेड टू लुक आफ्टर अवर फॅमिली बिझनेस. नाउ फॅमिली बिझनेस कौटुंबिक व्यवसाय आपल्या प्रत्येक कुटुंबाचा एखादा व्यवसाय असतो आणि त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. तर यासाठी आपल्याला जे काही खाली चार ऑप्शन दिलेले आहेत ते आपण नीट बघूया पहिल्यांदा की कुठलं ऑप्शन यासाठी या अर्थाचं असू शकतं. पहिला आहे टू लुक ॲट, च्याकडे बघणे. फॉर एक्झाम्पल आय एम लुकिंग ॲट द ब्लॅक बोर्ड. दुसरं एक्झाम्पल आहे टू लुक फॉर, चा शोध घेणे. तिसरं आहे टू टेक केअर ऑफ, ची काळजी घेणे. आणि चौथं आहे टू लुक इन टू, च्यामध्ये बघणे. आता फॅमिली बिझनेस आहे त्यामुळे फॅमिली बिझनेसची काळजी ही कोणाला घ्यायला पाहिजे तर आपल्यालाच घ्यायला पाहिजे. मग ची काळजी घेणे यासाठी कोणता पर्याय आला असेल तर तो तुम्ही नीट बघायचा आहे. तर तो पर्याय आहे ऑप्शन नंबर 3. या ऑप्शनचा अर्थ टू टेक केअर ऑफ म्हणजे ची काळजी घेणे. म्हणजे या शब्दाचा अर्थ असा होऊ शकतो आय हॅव डिसाइडेड टू टेक केअर ऑफ अवर फॅमिली बिझनेस. नाव आमच्या फॅमिली बिझनेसची काळजी घेण्याचं मी आता ठरवलेलं आहे. नाउ लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ दिस सेंटेन्स. नाउ रीड द सेंटेन्स केअरफुली वन्स अगेन. दे हॅव मेड अप देअर माइंड टू सेंड देअर सन टू हॉस्टेल. रीड द एक्झाम्पल केअरफुली वन्स अगेन. दे हॅव मेड अप देअर माइंड टू सेंड देअर सन टू हॉस्टेल. लक्षात घ्या या ठिकाणी अंडरलाइन पार्ट जो आहे तो आहे मेड अप देअर माइंड. या अंडरलाईन पार्ट साठी जो योग्य अर्थ असेल तो योग्य अर्थाचा पर्याय किंवा ऑप्शन किंवा अल्टरनेटिव्ह तुम्हाला या चार अल्टरनेटिव्ह निवडायचा आहे. लक्षात घ्या पहिला आहे ऑप्शन नंबर ए आहे फॉरगेट. ऑप्शन नंबर बी आहे डिसाइडेड. फॉरगेट म्हणजे विसरणे, डिसाइडेड म्हणजे ठरवणे, सी आहे डिक्लेअर, डिक्लेअर म्हणजे जाहीर करणे, आणि चार आहे डिवोटेड. डिवोटेड म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी आपलं आयुष्य द्यायचं किंवा समर्पित करणे. लक्षात घ्या दे हॅव मेड अप देअर माइंड टू सेंड देअर सन टू होस्टेल. या ठिकाणी लक्षात घ्या सन आहे आणि होस्टेल आहे. त्यांनी त्यांच्या मुलाला होस्टेलला पाठवण्याचं ठरवलेलं आहे. आता होस्टेलला पाठवायचं म्हणजे काय तर त्यासाठी आपल्या मुलाला आपल्यापासून जेव्हा दूर पाठवायचं असतं किंवा कुठली तरी गोष्ट जी आपण आपल्या मनाविरुद्ध करतो किंवा जी गोष्ट थोडीशी अवघड असते त्यासाठी आपल्याला आपल्या मनाची तयारी करावी लागते. आणि मनाची तयारी करणे म्हणजेच काय करणे, ठरवणे. तर ठरवण्यासाठी या ठिकाणी कोणता ऑप्शन योग्य वाटतं तर तो आहे डिसाइडेड. तर या अंडरलाईन पार्ट साठी अंडरलाईन फ्रेज साठी योग्य ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज डिसाइडेड. अशा प्रकारे पेपरमध्ये प्रश्न आल्यानंतर तुम्ही तो जे एक्झाम्पल आहे किंवा जो क्वेश्चन आहे तो प्रॉपरली रीड करायचा, नीट वाचायचा. त्यानंतर खाली असलेल्या चार ऑप्शनचं देखील तुम्ही प्रॉपरली किंवा काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. त्या ऑप्शनसाठी जो त्या अंडरलाईन पार्टसाठी जो ऑप्शन तुम्हाला योग्य वाटतो तो ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. असं केलं तर निश्चितपणे तुम्हाला हा प्रश्न परीक्षेत सोडवताना कोणतीही अडचण येणार नाही.